आरएम धारियावाल फाउंडेशन तर्फे आयोजित केलेले महारक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. आरएम धारियावाल फाउंडेशनने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. 35,000 हून जास्त लोकांनी पूर्ण नोंदणी या आधीच केलेली होती, त्यामुळे या महारक्तदान शिबिराला आधीपासूनच प्रतिसाद दिसत होता. रक्तदानाच्या इतिहासात पुण्याचे नाव करूया, चला आपण सर्व रक्तदान करूया. हे ब्रीदवाक्य घेऊन सुरू केलेले शिबिर खरंच इतिहास करताना दिसत आहे, कारण दुपारी 2 वाजताच सगळ्या ब्लड बँकांची रक्त स्वीकारण्याची क्षमता संपली होती. हा कॅम्प पुण्यात घ्यावा अशी आमच्याकडे चर्चा झाली आणि माझं ऑफिस इथून अगदीच जवळ आहे, त्यामुळे जवळचं स्कूल कॉलेज अनेक विंग्स आहे तिथे, ही सोयीची जागा म्हणून आम्ही एकच ठिकाणी घेण्याचा विचार केला. पण शेवटी हे लोकसहकार्य अशा होत नाही म्हणून काही कार्यकर्त्यांची नेत्यांची मीटिंग आम्ही बोलावली आणि मग प्रत्येकाने डिमांड करायला सुरुवात केली की आम्ही तितक्या बॉटल करू, आमच्या भागातही एक बूथ करा. आणि असं विचार करता फार थोड्या काळामध्ये संबंध पुण्यामध्ये लोन पसरलं की माणिकचंदतर्फे किंवा धारीवालतर्फे, इट इज आफ्टरऑल एकच धारीवालतर्फे, असं असं ब्लड कॅम्प ऑर्गनाईज होत आहे. लोकांचा इतका प्रचंड साथ मिळाली की ह्या मिनिटाला म्हणजे आता 2 वाजतायत, 2 वाजेपर्यंत ब्लड बँकेची कपॅसिटी ही फ्रीज करायची वेळ आली आहे. इतका प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळेल हे याचं जजमेंट आम्हाला सुद्धा नाही आलं. मग काल बॉम्बेहून या ब्रँचचे जे सगळे प्रमुख ऑफिसर आहे ते इथे आले, त्यांनी आम्हाला खूप मदत केली, सगळ्या कॅम्पची पाहणी केली आणि दिस इज अ ब्युटिफुल हायजिनिक कॅम्प ऑर्गनाइज बाय धारीवाल फाउंडेशन, म्हणून त्यांनी मीटिंगमध्ये रिमार्क पास केले. त्यांनी शर्त केली प्रयत्नाची, पण आता ब्लड बँकच उपलब्ध नाही म्हणून आमचे हात बांधले गेले. लोकांची पेटलेली भावना अशीच जागृत राहो. आणि आपण पाहिलं असेल की याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात तरुणांचा सहभाग आहे, तो उत्साह पाहून जे सेंट्रल मिनिस्टर या ठिकाणी आता येऊन गेले मिस्टर प्रमोदजी जैन, त्यांच्या मिसेसनी इथे ब्लडदान केलं, अशा अनेक नेते, लोकल पुढारी, कॉर्पोरेटर, आमदार, या सगळ्यांचाच उत्साह वाढला आणि सगळे मेळाव्यात सामील झाले. बाहेरनं ब्लड बँका आणायची परमिशन कायद्याप्रमाणे नाही, नाहीतर आम्ही गुजरात आणि आंध्र आणि बेंगलोर इथूनही त्या ॲडजस्ट केल्या असत्या. पण आता 2 दिवसात दिल्लीहून परमिशन आणणं, कारण शनिवार रविवार आला तेव्हा आमच्या प्रयत्नालाही काही सीमा आल्या आणि थोडी ब्लड देणाऱ्यांची संख्या प्रचंड आणि बँका कमी अशी परिस्थिती आता आम्ही फेस करतो. प्रचंड प्रतिसाद आहे, काही करता येतं का याचा गांभीर्याने विचार करून निर्णय घेऊ.